वेलकम स्टूडेंट्स, आपला उद्या डॉमचं पेपर आहे, त्यासाठी आय एम पी क्वेश्चन्स युनिट 3 मध्ये सिलेबस खूप मोठा आहे. युनिट 3 मध्ये 2 चॅप्टर आहेत, फंडामेंटल्स ऑफ व्हायब्रेशन आणि फ्री डॅम्प व्हायब्रेशन. फंडामेंटल्स ऑफ व्हायब्रेशनमधलं आपण फक्त थेअरी केलेली आहे आणि फ्री डॅम्प व्हायब्रेशनचं आपण सम पण केलेले आहेत आणि थेअरी पण केलेली आहे. तर फंडामेंटल्स ऑफ व्हायब्रेशनमधलं पहिली थेअरी, एक्सप्लेन इक्वेशन ऑफ व्हायब्रेशन सिस्टीम अँड एक्सप्लेन एनी वन मेथड विथ एक्झाम्पल, म्हणजे डी एलेंबर्ट्स प्रिन्सिपल, न्यूटन्स मेथड आणि एनर्जी मेथड, असे 3 मेथड होते इक्वेशन ऑफ मोशन काढायच्या. तर त्यातली कोणती पण एक एक्सप्लेन करायची, ठीक आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ व्हायब्रेशन, नंतर मॅथमॅटिकल मॉडेल फॉर सायकल, मोटरसायकल आणि कार, असे 3 मॅथमॅटिकल मॉडेल होते. त्याच्यातले 3 च्या 3 करायचे. हा क्वेश्चन आय एम पी आहे. मॅथमॅटिकल मॉडेलिंग ऑफ बायसिकल, बायसिकल एक वेगळं होतं, सायकल एक वेगळं होतं आणि कार एक वेगळं होतं, बरोबर. त्याच्यानंतर तुमचे या डेफिनेशन्स, नॅचरल फ्रिक्वेन्सी, फोर्स व्हायब्रेशन, प्री व्हायब्रेशन, सायकल, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी अँड एस एच एम, एवढं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे तुमचा, इक्वेशन ऑफ मोशन काढायचं. दोन्हीपैकी कोणती पण, 3 मेथड आहेत टोटलपैकी, तिन्हीपैकी कोणती पण एक मेथड सांगा, ठीक आहे. हे तुम्हाला 6 मार्कसाठी पडेल, 6 मार्कसाठी किंवा 4 मार्कसाठी थेअरी, ठीक आहे. त्याच्यानंतर युनिट 3 मधलंच चॅप्टर 5, फ्री डॅम्प व्हायब्रेशन. व्हॉट इज विस्कस डॅम्पिंग, एक्सप्लेन डिफरन्शियल इक्वेशन फॉर फ्री डॅम्प व्हायब्रेशन. जसं याचं फ्री अनडॅम्प व्हायब्रेशनचं इक्वेशन होतं, तसंच हे फ्री डॅम्प व्हायब्रेशनचं पण इक्वेशन इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. इक्वेशन डिराईव्ह करायला येतं, छोटं डेरिवेशन आहे, सोपं डेरिवेशन आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन, क्रिटिकल डॅम्पिंग, कोएफिशिएंट ऑफ डॅम्पिंग, डॅम्पिंग फॅक्टर, डॅम्पिंग रेशो, सगळं. व्हॉट इज अंडर डॅम्पिंग, ओवर डॅम्पिंग अँड क्रिटिकल डॅम्पिंग, शो अँप्लिट्यूड वर्सेस टाईम प्लॉट. आपण तिन्हीचं एकत्र डायग्राम एक काढलेली होती, एक डॅम्पिंगची, ओवर डॅम्पिंग, अंडर डॅम्पिंग अँड क्रिटिकल डॅम्पिंग, आणि त्याच्याखाली त्याच्या सगळ्याची माहिती लिहिली होती. ते तो ती डायग्राम इम्पॉर्टंट आहे, तो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. कोलम्स डॅम्पिंग तुम्ही पुस्तकात बघून घ्या, व्हॉट इज कोलम डॅम्पिंग, हा क्वेश्चन आपण केलेला नाही आहे, बघून घ्या. व्हॉट इज लॉगरिथमिक डिक्रीमेंट केलेला होता. त्याच्यानंतर व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ निगेटिव्ह डॅम्पिंग, बरोबर, ठीक आहे. तर याच्यातले हे 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि लॉगरिथमिक डिक्रीमेंट पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यातल्या म्हणजे हे तर सगळे इम्पॉर्टंटच आहेत, पण त्यातून पण जास्त इम्पॉर्टंट हे आहेत. याच्यातले सम्स तुम्हाला कोणते येणार, जे आपण डेल्टा, जेटा, के एफ, के टी ते करायचं सिम्पलवाले, ते येतील. आणि डायग्रामवरनं आपण जे सम्स केले होते ते सम्स येतील, ठीक आहे. ओके, युनिट 3 तुमचं पूर्ण झालेलं आहे. आपण युनिट 3 याचे सम्स केलेले नाही आहेत, फंडामेंटल्स ऑफ व्हायब्रेशनचे आपण सम केलेले नाही आहेत. याला ऑप्शनला बरोबर तुम्हाला हे सम पडेल. युनिट 3 तुम्ही पूर्ण सोडू शकता 18 मार्क्सचं. त्याच्यानंतर युनिट 4 मध्ये आपण सगळं केलेलं आहे, फोर्स व्हायब्रेशनमध्ये आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन, 0 फ्रिक्वेन्सी डिफ्लेक्शन सांगा, मॅनिफिकेशन फॅक्टर सांगा, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स स्कोर, एक्सप्लेन फेजेस ऑफ फ्रिक्वेन्सी, फेज लॅक इन फ्रिक्वेन्सी स्कोर, एक्सप्लेन आयसोलेटर अँड टाईप्स ऑफ आयसोलेटर, एक्सप्लेन फोर्स ट्रान्समिबिलिटी अँड ट्रान्समिबिलिटी कर्व, हा तुमचे 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन व्हायब्रेशन विथ रोटरी अँड रिसिप्रोकेटिंग अनबॅलन्स, यातले 3 इम्पॉर्टंट हे खालचे क्वेश्चन आहेत, त्यातल्या त्यात पण हे सगळे इम्पॉर्टंटच आहे, ठीक आहे. नंतर युनिट 4 मध्ये तुमचं क्रिटिकल चॅप्टर 7 होता, क्रिटिकल स्पीड ऑफ शाफ्ट, त्यातले हे 2 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज क्रिटिकल स्पीड, क्रिपलिंग, व्हिरलिंग स्पीड, नावं त्याला भरपूर होते, क्रिपलिंग होतं, क्रिटिकल होतं, व्हिरलिंग होतं, सगळे नावं होते. त्याचं तुम्हाला विचारते डेफिनेशन आणि त्याचं एक छोटंसं डेरिवेशन होतं, ते डेरिवेशन एक येते, बरोबर. तर हे 2 पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आय एम पी. आणि याचे आपण फोर्स व्हायब्रेशनचे टोटल 3 टाईप केलेले आहेत. त्यातले पहिल्या टाईपचे सम सगळे सोपे आहेत, सेकंड टाईपचं फर्स्ट सम 6.19, 6.22 आणि 6.38. आता जे क्लासला होते त्यांना कळेल हे कुठले कुठले सम्स आहेत, नाहीतर ज्यांच्याकडे टेक्निकल बुक आहे त्यांनी त्याच्यातनं बघा. नाहीतर फर्स्ट आणि सेकंड टाईपचे सगळे सम्स, टोटल जेवढे सम होते तेवढे सगळे सम करा, नो ऑप्शन, ठीक आहे. नंतर युनिट 5 मध्ये तुम्हाला 2 चॅप्टर आहेत, 2 डिग्री ऑफ फ्रीडममध्ये हे आपण 3 केलेलं नाही आहे, ते पुस्तकात बघून घ्या. एक्सप्लेन 2 डिग्री ऑफ फ्रीडम विथ 2 प्रॅक्टिकल एक्झाम्पल, एक्सप्लेन मोड्स ऑफ व्हायब्रेशन विथ रिस्पेक्ट टू डिग्री 2 डिग्री ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशन सिस्टीम, एक्सप्लेन डिजनरेशन सिस्टीम विथ एनी 2 एक्झाम्पल्स, ठीक आहे. हे तुमचे 3 थेअरी आहे, हे तुमचं पक्कं करा, हे 100% करा, हे 3 आय एम पी आहेत, ठीक आहे. हे 3 आय एम पी आहेत, हे 3 आय एम पी नीट करा, ओके. नंतर युनिट 5 मध्ये तुमचे हे क्वेश्चन, दोनच क्वेश्चन होते, दोन्ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सप्लेन द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ नोड ऑफ 2 रोटर सिस्टीम, हेच क्वेश्चन तुम्हाला असं म्हणू शकतो, फ्री व्हायब्रेशन ऑफ 2 रोटर सिस्टीम. फ्री व्हायब्रेशन ऑफ 2 रोटर सिस्टीमलाच काय म्हणायचं, नोड ऑफ 2 रोटर सिस्टीम. त्याच्यानंतर एक्सप्लेन ऑरिजिनल इक्विवेलेंट शाफ्ट, आपण डेरिवेशन तयार केलं तर हे, बरोबर का नाही, हां. तर हे डेरिवेशन आणि त्याच्या आधीचं जे थेअरी होती ती दोन्ही थेअरी या दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर एक्सप्लेन विथ रिस्पेक्ट टू 2 डिग्री ऑफ फ्रीडम व्हायब्रेशन टॉर्शनल इक्वेलन सिस्टीम, हाच क्वेश्चन आहे, मगाचाच आन्सर आहे, वेगळ्या पद्धतीने असं विचारू शकतात.
जीरो फ्रिक्वेन्सी डेफिनेशन डिफ्लेक्शन त्याची डेफिनेशन येते. त्याच्यानंतर तुमचं युनिट 5 पूर्ण झालं. युनिट 5 मध्ये आपण दोन टाईप केलेले आहेत, फर्स्ट टाईप आणि सेकंड टाईप टॉर्सनल इक्वेशनचा. ते दोन्हीपैकीच पडेल, संपूर्ण पडेल. आणि थेअरी तुम्हाला याची पण पडेल 4 मार्कसाठी, 2 डिग्री ऑफ फ्रीडमची 4 मार्कसाठी पडेल आणि याची थेअरी 4 मार्कसाठी पडेल. म्हणजे हे 4 8 आणि 8 मार्कसाठी फर्स्ट आणि सेकंड टाईपमधलं टॉर्सनल इक्वेशनचं सम, टॉर्सनल व्हायब्रेशनचं सम. ठीक आहे. नंतर युनिट 6 मध्ये टोटल 3 चॅप्टर आहेत, त्यातला हा चॅप्टर आपण केलेला नाही आहे. त्यातले हे दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत सगळ्यात महत्त्वाचे, APT स्पेक्ट्रम अनालायझर एक्सप्लेन अँड इट्स ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर दुसरं मेकॅनिकल एक्साइटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक्साइटर, इलेक्ट्रोडायनॅमिक एक्साइटर, एक्सप्लेन कंडिशन ऑफ मॉनिटरिंग ऑफ मशीन, एक्सप्लेन डिफरंट टेक्निक्स ऑफ इट. त्याच्यानंतर एक्सप्लेन ISO स्टँडर्ड्स यूज इन द व्हायब्रेशन, हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन कंडिशन मॉनिटरिंग ऑफ मशीन्स, एक्सप्लेन डिफरंट टेक्निक्स ऑफ इट, ISO स्टँडर्ड्स करा, एक्सप्लेन वर्किंग ऑफ व्हायब्रेशन शेकर करा, व्हॉट इज मीन बाय द टाइम डोमेन अँड फ्रिक्वेन्सी डोमेन. त्याच्यानंतर एक्सप्लेन पिझोइलेक्ट्रिक ॲसिलोमीटर अँड इट्स प्रिन्सिपल. ठीक आहे, हे तुमचे एवढे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. यातल्या येतात हे 1, 2, 3 आणि हे 4 इम्पॉर्टंट आहेत. त्यात तिथे तरी कमीत कमीत करा. नंतर कंट्रोल व्हायब्रेशन आपण टोटल केलेलं आहे. शॉर्ट नोट ऑन व्हायब्रेशन ॲब्झॉर्बर अँड इट्स ॲप्लिकेशन, टाईप्स ऑफ व्हायब्रेशन आयसोलेटर अँड इट्स डिटेल्स, 4 आयसोलेटिंग मटेरियल्स केलेले आपण ते सांगा, व्हॉट आर द व्हेरियस मेथड्स ऑफ व्हायब्रेशन कंट्रोल्स, एक्सप्लेन व्हेरियस मॅग्नेटो एक वर्किंग ऑफ मॅग्नेटो रिओलॉजिकल डॅम्पर विथ नीट स्केच. ठीक आहे, हे तुमचे 4 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आणि लास्ट युनिट आपला ह्युमन आयचं सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ह्युमन आय IMP क्वेश्चन आहे. मेकॅनिझम ऑफ ह्युमन हिअरिंग मेकॅनिझम. नंतर साऊंड लेवल मीटर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सोर्सेस ऑफ नॉईज अँड द मेथड टू कंट्रोल हिम हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नंतर डिफाईन्ड साऊंड रिफ्लेक्शन, साऊंड ॲब्झॉर्प्शन अँड द साऊंड ट्रान्समिशन. नंतर साऊंड पॉवर लेवल, साऊंड इंटेन्सिटी लेवल, साऊंड प्रेशर लेवल, साऊंड रिफ्लेक्शन लेवल, हे तुम्हाला सगळे एक मार्कसाठी डेफिनेशन्स आहेत. या मायक्रोफोनचं वर्किंग तुम्हाला विचारतील. एक्सप्लेन डिफाईन परत वेवलेंथ, व्हेलोसिटी ऑफ साऊंड, डेसिबल स्केल, व्हॉट इज साऊंड एन्क्लोजर, डिस्क्राईब एनी वन ऑफ देम. साऊंड एन्क्लोजर तुम्ही कोणतं पण एक का सांगा. स्टेट अँड एक्सप्लेन व्हेरियस टाईप्स ऑफ साऊंड फील्ड. वरचंच क्वेश्चन आहे, साऊंड फील्डवरतीच आलेले. ठीक आहे, एक्सप्लेन अकॉस्टिक मटेरियल अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. तेवढे तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत थेअरीसाठी. थेअरी तुम्हाला कमीत कमीत 25 ते 28 मार्कपर्यंत थेअरी येईल. म्हणजे युनिट नंबर 6 तुम्हाला पूर्ण थेअरी येणार आहे आणि बाकी प्रत्येक क्वेश्चनमध्ये 1-4 मार्कची तरी थेअरी कमीत कमीत पडणार आहे. तर एवढे तुम्ही जरी केलं तरी समजा 3 युनिटचे 4, 8, 12 आणि त्याचे शेवटचे युनिटचे 16 मार्क, 12 आणि 10, 26 28 मार्कची तुम्हाला थेअरी येईल. 28 मार्कची थेअरी करा. नंतर युनिट 3 तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डेल्टा, जेटा, KD, KF ते वाले आणि डायग्राम वाले. युनिट 4 चे तुमचे फर्स्ट आणि सेकंड टाईप दोन्ही, आणि युनिट 5 चे आपण केलेले दोन्ही टाईप. याच्यात आपण 3 टाईप केलेत टोटल. फोर्स व्हायब्रेशनमध्ये आपण टोटल 3 टाईप केलेत, त्यातले कमीत कमीत पहिले 2 करा. आणि नंतर युनिट 5 आपण टोटल 2 टाईप केलेले आहेत, ते दोन्हीचे दोन्ही टाईप करा. ओके, थँक्यू सो मच. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.